प्रदोष व्रत हे आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी यावी म्हणून केलं जातं. हेच प्रदोष व्रत जेव्हा बुधवारी येतं तेव्हा त्याला बुध प्रदोष म्हणतात. आणि या दिवशी तुम्ही व्रत जरी केलं नाहीत पण काही खास उपाय केलेत तर तुमच्या नोकरी व्यवसायात त्याचा तुम्हाला लाभ होईल. इतकंच नाही तर तुमच्या आर्थिक समस्या सुटायला सुद्धा मदत होते. यंदा 17 मेला बुध प्रदोष आलेला आहे आणि या दिवशी तुम्हाला हे खास उपाय करायचे आहेत. काय आहेत ते खास उपाय चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे बुध प्रदोषच्या दिवशी व्रत करतात किंवा उपवास करतात त्यांनी आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी विधिवत भगवान शंकरांची पूजा करावी. महिलांनी माता पार्वतीची पूजा सुद्धा करावी. आणि दान काय करायचंय तर सौभाग्याच्या वस्तूंचं दान करायचंय. महिलांनी सौभाग्याच्या वस्तू घ्यायच्या आणि एखाद्या गरजू महिलेला त्या दान करायच्या. असं केल्याने तुमच्या कुटुंबात आनंद येईल, त्याचबरोबर तुम्हाला नशिबाची साथही मिळेल, ईश्वराची कृपा तुमच्यावर होईल. आता एक खास मंत्र आहे ज्याचा जप तुम्ही या बुध प्रदोषच्या दिवशी करायचा आहे. तुमच्या व्यवसायात काही अडचणी असतील तर बुध ग्रहाशी संबंधित अडचणी सुद्धा यामुळे दूर होतील. बुध ग्रह हा व्यवसायाचा कारक आहे, म्हणूनच बुध ग्रहाचं पाठबळ व्यवसायासाठी आवश्यक असतं. जर तुमच्या कुंडलीत बुधाशी संबंधित दोष असतील किंवा बुध ग्रहाला अनुकूल बनवायचं असेल तर बुध प्रदोषच्या दिवशी बुध ग्रहाचा मंत्र आहे तो तुम्ही म्हणायचा आहे. तुम्ही व्रत जरी नाही केलं हा मंत्र म्हटलात तरी सुद्धा चालेल. तो मंत्र याप्रमाणे आहे, ओम ब्राम ब्रीम ब्रोम सह बुधाय नमः. हा मंत्र 9000 वेळा म्हणायचा आहे. जर एका दिवसात जप पूर्ण करणं शक्य नसेल तर बुध प्रदोषापासून म्हणजे 17 तारखेपासून हा मंत्र म्हणायला सुरुवात करा आणि 9 दिवसाच्या आत तो 9000 वेळा होईल असं बघा. त्यानंतर बुध ग्रह अनुकूल होण्यासाठी आणि करिअरमध्ये नवीन उंची गाठण्यासाठी बुध प्रदोषच्या दिवशी बुध ग्रहाचं रत्न अर्थात पाचू धारण करणं सुद्धा शुभ मानलं जातं. असं मानलं जातं की पाचू धारण केल्याने नाव आणि कीर्ती मिळते. कुंडलीत बुधाचे सर्व अशुभ प्रभाव निघून जातात. पण रत्न धारण करण्याआधी तुम्हाला ज्योतिषांचा सल्ला मात्र घ्यायचा आहे. पण ज्योतिषांचा सल्ला न घेता एक गोष्ट तुम्ही करू शकता आणि ती म्हणजे बुध प्रदोषच्या दिवशी दान करणं. या दिवशी तुम्हाला व्रत करायला नाही जमलं, उपवास करायला नाही जमलं, मंत्रजप करायला नाही जमलं तरी चालेल. पण तुम्ही दान अवश्य करा. बुध प्रदोषच्या दिवशी शुभ मुहूर्तावर बुध ग्रहाशी संबंधित वस्तूंचं दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं केल्यामुळे भगवान शिवशंकरांची कृपा होते, कुंडलीतील ग्रहदोष निघून जातात आणि बुध प्रदोषच्या दिवशी ज्या वस्तू दान करायच्या आहेत त्याच्यामध्ये हिरव्या भाज्या, हिरवे मूग, मुगाची डाळ, त्याचबरोबर हे सगळं तुम्ही दान तर कराच पण गाईला सुद्धा खाऊ घाला. असं केल्याने तुम्हाला आत्मसमाधानही मिळेल आणि भगवान शिवशंकरांचा आशीर्वादही मिळेल. आता बुध प्रदोष व्रताला तुळशीचा एक उपाय करायचा आहे. बुध प्रदोष व्रताच्या दिवशी तुळशीची सेवा करणं शुभ मानलं जातं. असं केल्याने भगवान शिवासोबत भगवान श्रीहरी विष्णूंचाही आशीर्वाद मिळतो. तुळशीला दूध आणि पाणी अर्पण करा, त्याचबरोबर तुळशीच्या मातीचा टिळा स्वतःला लावा, तसंच प्रसाद म्हणून तुळशीची पानं खडी साखरेसोबत खा. हा उपाय केल्याने सुद्धा तुमच्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर होतील. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.